वाशी आरटीओच्या भोंगळ कारभारामुळे रिक्षा चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप नवी मुंबई रिक्षा महासंघाचे अध्यक्ष कासम मुलानी यांनी केला आहे. या भोंगळ कारभाराविरोधात आवाज उठवत सोमवारी कासम मुलानी यांनी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर पाटील यांची भेट घेत रिक्षा चालकांवर होणाऱ्या अन्यायावर वाचा फोडली. आरटीओ अधिकारी रिक्षा चालकांना पहाटे 5 वाजता रिक्षा पासिंगला बोलावून स्वतः मात्र 10 वाजता येतात व 700 रुपये पावतीचे 2 ते 3 हजार रुपये घेत असून यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली. नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये गेली अनेक महिने रिक्षा चालकांचा जो छळ चालू आहे जी फॉर्मच्या नावाखाली, सकाळी रिक्षा चालकांना पासिंग करण्याकरता सकाळी 5 ला त्या ठिकाणी लाईन लावावी लागते. इन्स्पेक्टर जे रिक्षा पासिंगसाठी येतात त्यांचं कोणतंही वेळेचं बंधन नाही आहे. सकाळी 5 ला येणारा रिक्षा चालक संध्याकाळी 5 वाजेपर्यंतसुद्धा वाट बघत असतो कधी काळी, आणि 50 ते 100 रिक्षा लाईनमध्ये उभ्या असतात. आरटीओ इन्स्पेक्टर त्यांच्या मनमानी पद्धतीने 10 ते 15 रिक्षा पासिंग करतात आणि निघून जातात. सर्वात महत्त्वाचा आमचा तीव्र विरोध या गोष्टीला आहे की जो जी फॉर्मच्या नावाखाली जी लुटवणूक चालू आहे, म्हणजे पासिंग करण्याकरता शासकीय फी व्यतिरिक्त या अधिकाऱ्यांना 1.5 ते 2 हजार एक्स्ट्रा द्यावे लागतात, ही लूट यांनी जर ताबडतोब थांबवली नाही तर नवी मुंबई रिक्षा महासंघाच्या नेतृत्वाखाली तीव्र असं आंदोलन केलं जाईल. आणि त्या आंदोलनाला स्वतः या आरटीओच्या प्रमुख हेमांगी पाटील मॅडम या स्वतः जबाबदार राहतील. कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यानंतर याची सर्वस्वी जबाबदारी आरटीओ अधिकाऱ्यांच्यावरती राहील. या नवी मुंबईमध्ये कमीत कमी 25 ते 30 हजार रिक्षा असताना या लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्व रिक्षा या जवळजवळ वर्षभर पासिंग झालेल्या नाहीत. आज जर पासिंग करायला जर गेले आणि 15 रिक्षा जर दररोज झाल्या तर मला वाटतं जवळजवळ 5 वर्ष या सर्व रिक्षा पासिंग करण्यात जाईल. आणि रिक्षा पासिंग झालेली नसेल तर त्या ठिकाणी वाहतूक पोलीस आरटीओ अधिकारी या नोंदणीकृत झाल्या नाहीत म्हणून त्यांना तो वेगळ्या प्रकारे दंड आकारतात. या सर्वातून मुक्ती देण्याकरता आज आम्ही पाटील साहेब सेकंड ऑफिसर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना सूचना दिलेली आहे की आपण आमचा निरोप या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील यांच्याकडे पोहोचवा. उद्या होणाऱ्या बैठकीत जर निर्णय झाला नाही तर आम्ही त्या ठिकाणावरून हलणार नाही जोपर्यंत आमच्या रिक्षा चालकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत.